प्रेज द लॉर्ड, प्रभुला धन्यवाद असो आजच्या दिवसाबद्दल। देवानी ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो। या समयी आपण स्तोत्रसंहिता 23 यावर मनन करूया। या समयी आपण स्तोत्रसंहिता 23 वाचू। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही। तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो। मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस। तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात। तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढवतोस। तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस। माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे। खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ लागेल। आमेन आमेन। वाचलं वचन प्रभू आपणासाठी आशीर्वादित करो। आणि या ठिकाणी आपण पाहतो 23वा स्तोत्र, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। लहानपणीपासून आपण या स्तोत्राविषयी जाणून आहात, आणि संडे स्कूलमध्ये पाठ करणे आणि या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत, आणि प्रत्येकाला हे स्तोत्र आवडतं। आणि या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की दाविद आणि परमेश्वराच्या नात्याविषयी सांगितलेलं आहे, आणि दाविद त्याच्या जीवनावर हे जे स्तोत्रसंहितेतले जे 6 वचनं आहेत तो काय करत आहे, कबूल करत आहे, आणि त्या विश्वासाने त्या परमेश्वरावर असलेल्या भरोशाने तो काय करत आहे, हे सर्व अभिवचनं तो आपल्या जीवनावर तो काय करत आहे, कबूल करत आहे। आणि परमेश्वर त्याचा कसं सांभाळ करील, परमेश्वर सर्व प्रसंगी त्याला कशा प्रकारे सहाय्य करीत आहे, याचं सर्व वर्णन आपण यामध्ये पाहतो। आणि याचं हे सर्व आशीर्वाद दाविदाच्या जीवनामध्ये येण्याचं कारण आपण पाहतो की परमेश्वराबरोबर असणारं त्याचं नातं। एक आपण पाहतो की दाविद स्वतः मेंढपाळ होता, आणि मेंढरांची देखभाल कशी करावी, मेंढरांना कसं सांभाळावं, याचं सर्व ज्ञान त्याला होतं। आणि मेंढराचं आणि मेंढपाळाचं जे नातं आहे याविषयी दाविदाला चांगल्या प्रकारे माहीत होतं, आणि म्हणूनच तो परमेश्वराची तुलना तो काय करत आहे, मेंढपाळाबरोबर करत आहे, की जो आपल्या मेंढरांची काळजी घेतो, मेंढरांना सर्व प्रकारे तो मदत करणारा असा मेंढपाळ आपण पाहतो, की त्याचं वर्णन इथं दाविद स्वतःच्या जीवनावरून या परमेश्वराचा तो अनुभव घेत आहे। आणि म्हणून आपण पाहतो की जे परमेश्वराबरोबर असणारं नातं आहे, परमेश्वराच्या सहभागितेमध्ये असणारा जो त्याचा वेळ आहे, या सर्वावर हे सर्व आपण पाहतो की आशीर्वाद काय आहेत, की जे टिकलेले आहेत किंवा त्यावर अवलंबून आहेत असं आपल्याला दिसतं। आणि म्हणून पहिल्याच वचनामध्ये आपण त्याचं उत्तर पाहतो, पहिल्याच याच्यामध्ये तू म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे। जो परमेश्वर आहे तो माझा मेंढपाळ आहे, या ठिकाणी तो परमेश्वराला माझा म्हणत आहे, की तो आपण इथं पाहतो की दाविदाचं आणि परमेश्वराचं एकमेकांशी असणाऱ्या नात्याविषयी ते आपल्याला सांगत आहे, की तो म्हणतो की परमेश्वर माझा आहे, वैयक्तिक तो म्हणत नाही आमचा किंवा सर्वांचा, पण तो म्हणत आहे की परमेश्वर माझा आहे। आणि आपण पाहतो की तो परमेश्वराला जसं वैयक्तिकरित्या तो ओळखत आहे, परमेश्वराचं आणि त्याचं वैयक्तिक नातं आहे असं आपल्या या ठिकाणी दिसत आहे। आणि जेव्हा हे नातं निर्माण झालं तेव्हा आपण पाहतो की हे सगळे आशीर्वाद काय झालेले आहेत, त्या दाविदाच्या जीवनावर मोकळे झालेले आहेत। आणि त्याचप्रकारे जेव्हा आपलं परमेश्वराबरोबर नातं निर्माण होईल, परमेश्वराबरोबर आपली सहभागिता निर्माण होईल, परमेश्वराबरोबर आपलं घनिष्ठ असं संबंध निर्माण होतील, तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद हे आपोआप आपल्या जीवनावर काय होतात, मोकळे होतात। आणि आपण पाहतो की जो मेंढपाळ आहे आणि जे मेंढरू आहे यांचं रोजचं नातं आहे, रोज ते एकमेकाबरोबर ते वेळ घालवतात आणि रोज त्यांची भेट आहे, रोज त्यांच्या एकमेकांच्या सान्निध्यात ते असतात। आणि म्हणून मेंढपाळाला मेंढराविषयी चांगल्या प्रकारे माहीत असतं, आणि मेंढरांना आपला मेंढपाळ कोण आहे याविषयी पण चांगल्या रीती काय असतं माहीत असतं। आणि म्हणून आपण पाहतो की ह्या दोघांचं एक चांगल्या प्रकारचं नातं तिथं स्थापन झालेलं आहे, आणि म्हणून ह्या नात्यामध्येच एकमेकांची काय होत आहे, ओळख वाढत जात आहे, आणि एकमेकाविषयी एकमेकाला चांगल्या प्रकारे ते काय समजून घेत आहेत। आणि म्हणून हे दाविदाचं जीवन असं होतं की तो नित्य परमेश्वराला भेटणारा होता, नित्य परमेश्वराच्या सहभागितेमध्ये जाणारा होता, आणि त्याला सर्वदा परमेश्वराच्या सहभागितेत जाणं आवडत असे। जर आपण स्तोत्रसंहिता वाचलं तर अनेक ठिकाणी आपण पाहतो की त्याचं वर्णन दाविदाने केलेलं आहे, की तो म्हणतो की कोणी जर मला म्हटलं की मंदिराकडे चला तर तो म्हणतो की मला आनंद होत आहे किंवा मला आनंद होतो,
त्याचप्रमाणे असे अनेक वचन आहे की जसं वचन सांगतं की हरिण जशी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव हे परमेश्वरा तुझ्यासाठी काय करत आहे, लुलपत आहे, तुझ्यासाठी ताणेला आहे असं दावीद म्हणून म्हणून आपण पाहतो की तो हमेशा दावीद जो होता हा परमेश्वरासाठी असुसलेला किंवा परमेश्वराच्या भेटीसाठी तो सदैव तयार असत आणि नित्य त्याची भेट ती होत असे. जर आपण सूत्रसंहितामध्ये वाचलं तो म्हणतो की संध्याकाळी दुपारी आणि सकाळी मी आपली प्रार्थना परमेश्वराला कळवीन. तो म्हणतो की दिवसातून 7 वेळा मी परमेश्वराची स्तुती करतो. आणि दाविदाचं परमेश्वराला नित्य भेटणं होतं, नित्य त्याची सहभागिता ही परमेश्वराबरोबर होती. तो एका ठिकाणी म्हणतो की तुझ्या मंदिरामध्ये चिमण्यांना घरटं करण्यास जागा आहे आणि तो म्हणतो की तुझ्या मंदिरात जे 24 तास राहतात त्यांची किती ते धन्य आहेत. तुझ्या मंदिराचा जो द्वारपाल आहे तो किती धन्य आहे. आणि तो म्हणतो की तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या सान्निध्यात एक दिवस घालवणं हा जगामध्ये किंवा इतर बाहेर हे सहस्रावी हजारो दिवस घालवण्यासारखं आहे. म्हणजे इतकी आवड त्याला परमेश्वराविषयी आहे, इतकी त्याचं परमेश्वरासाठी ओढ त्याच्या मनामध्ये आहे, कारण परमेश्वराशी त्याचं काय एक चांगल्या प्रकारचं नातं निर्माण झालं होतं, एक चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये एक वैयक्तिक असे संबंध निर्माण झाले होते. आणि म्हणून आपण पाहतो की रोज दाविदाला परमेश्वराला भेटल्याशिवाय त्याला असं म्हणूया की करमत नव्हतं, की नित्य त्याची सवय होती की तो परमेश्वराला भेटत होता. आणि म्हणून आपण पाहतो की हे नातं निर्माण झालं म्हणून तो म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि मग हे बाकीचे जे सगळे आपण वचनं वाचतो त्याच्यामध्ये दिलेले हे सर्व आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये काय होतात, मोकळे होतात. आणि म्हणून जर आपलं परमेश्वराशी नातं आहे, आपल्या सर्वांना हे स्तोत्र आवडतं आणि या स्तोत्रातले आशीर्वाद आपल्याला आवडतात आणि आपल्या जीवनावर हे आशीर्वाद यावेत अशी काय आपली इच्छा आहे. आणि जर हे आशीर्वाद आपल्या जीवनावर यावेत तर ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जसं दाविदाने नित्य परमेश्वराच्या सान्निध्यात जाणं त्याला आवडत होतं, तो जात होता आणि त्याने परमेश्वराबरोबर एक प्रकारे आपण पाहतो की नातं घनिष्ठ असं नातं निर्माण केलं. जर आपण त्या प्रकारे घनिष्ठ नातं निर्माण करू तर हे आशीर्वाद आपोआप आपल्या जीवनामध्ये काय होणार आहेत, मोकळे होणार आहेत, आपोआप आपल्यामध्ये जीवनामध्ये ते लागू होणार आहेत आणि आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये दिसतील. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या पहिल्या वचनातच तो काय करतो की त्या परमेश्वराला तो एक वैयक्तिक अशा संबंधामध्ये वैयक्तिक नात्यामध्ये तो हे करतो, म्हणतो परमेश्वर माझा आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि आपण पाहतो की मग जो जेव्हा त्याने परमेश्वराला ओळखलं आपोआप परमेश्वराविषयी असणारा भरोसा, परमेश्वराविषयी असणारा विश्वास हा त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून तो त्या विश्वासाने कबूल करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला कुठलंही तो उणे किंवा कुठलाही तो कमतरता तो भासू देणार नाही, परमेश्वर माझा सांभाळणार आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून आपण पाहतो की दाविदाने परमेश्वराला चांगल्या प्रकारे ओळखलं, ज्यावेळेस तो नित्य त्याच्या सहभागितेमध्ये जात होता तर परमेश्वराचे गुण, परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराविषयीच्या सगळ्या गोष्टी त्याला समजून आल्या होत्या. आणि म्हणून तो म्हणतो की जर परमेश्वर असा परमेश्वर आहे की जे त्याचे आवड धरतात, जे त्याच्यावर प्रीती करतात, जे त्याचे लोक आहेत त्यांना तो कधी टाकत नाही, कधी तो सोडत नाही, हे त्याला ज्यावेळेस कळलं आणि म्हणून त्याच विश्वासाने तो कबूल करतो की मला परमेश्वर काही कमी पडू देणार नाही. हा भरोसा, हा जो विश्वास आहे हा त्याच्यामध्ये कसा निर्माण झाला, तर त्याचं जे परमेश्वराबरोबर असणारं वैयक्तिक नातं आहे, वैयक्तिकरित्या तो रोज जो परमेश्वराला भेटत होता आणि त्यामुळे काय झालेलं आहे की हे सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की हा विश्वास आणि हा भरोसा वाढत गेलेला आहे. की जसं आपण पाहतो की आईवडिलांविषयी असतं की जसं लेकरांना आईवडिलांवर पूर्ण विश्वास असतो आणि आईवडीलही लेकराची काय करतात, पूर्ण काळजी घेतात, त्यांना माहीत असतं की आपल्या लेकराला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि लेकरांचं संगोपन करण्यास त्यांना काय होतं, आनंद असतो. आणि त्याचप्रकारे दाविद इथं सांगत आहे की परमेश्वर काय आहे की एक वडिलाप्रमाणे, एका मेंढपाळाप्रमाणे आहे आणि तो त्या माझ्या जीवनामध्ये काय कमी आहे, कोणत्या गोष्टीची मला गरज आहे हे त्याला मी सांगण्या अगोदर काय माहीत आहे. जसं ख्रिस्त पण आपल्याला सांगतात की तुम्ही प्रार्थना करण्या अगोदर तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमच्या सर्व गरजा माहीत आहेत. आणि म्हणून हे दाविदाने परमेश्वरला चांगल्या प्रकारे ओळखल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये तो विश्वास निर्माण झाला आणि विश्वासच आहे जो देवाच्या व्यवस्थेमध्ये कार्य करणार आहे, किंवा देवाची सर्व व्यवस्था ही विश्वासाच्या द्वारे चालते.
आणि जेव्हा आपण आपला विश्वास मजबूत असतो त्यावेळेस आपण परमेश्वराच्या पासून देवाच्या राज्यामधून आपल्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ह्या काय आहेत विश्वासाच्या द्वारे चालतात. आणि म्हणून जसं इब्रिकरासमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराला जर संतोष व्हायचा आहे तर विश्वासा वाचून परमेश्वराला संतोषणे अशक्य आहे. आणि म्हणून हे परमेश्वराला संतोषण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी किंवा परमेश्वराला आनंद देण्यासाठी आपल्यामध्ये तो त्या प्रकारचा विश्वास असणं गरजेचं आहे. हा विश्वास तेव्हाच निर्माण होईल जेव्हा परमेश्वराला आपण चांगल्या प्रकारे ओळखू, परमेश्वराची आपली योग्य प्रकारे काय होईल ओळख होईल. आणि जसं दाविदाला परमेश्वराविषयी सर्व प्रकारे माहीत होतं त्याचप्रकारे परमेश्वरही दाविदाला एका चांगल्या प्रकारे तो ओळखू लागला होता. आणि जसं आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये दाविद म्हणतो, परमेश्वर दाविदाविषयी म्हणतो की दाविद माझ्या मनासारखा व्यक्ती आहे, मनासारखा माणूस तो काय आहे मला भेटलेला आहे. आणि परमेश्वर दाविदाविषयी सांगत आहे की दाविद माझ्या मनासारखा आहे. आणि दावीद परमेश्वराविषयी सांगत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. एक दुसऱ्याविषयी हे एक दुसऱ्यांची आपण पाहतो की किती चांगल्या प्रकारे एकमेकांशी ओळख किंवा एकमेकांचं त्यांचं नातं आहे यामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून हे सगळे जो 23वा स्तोत्र आहे जे दाविदाने लिहिलं किंवा त्यातले जे आशीर्वाद आहेत हे त्याच्या जीवनामध्ये जे परमेश्वराबरोबर असणारं नातं आहे त्याच्यामुळं काय झालेले आहेत लागू झालेले आहेत किंवा त्याच्या जीवनामध्ये ते उतरून आलेले आहेत. मग आपल्याला काय केलं पाहिजे की नित्य परमेश्वराच्या सान्निध्यात जाऊन परमेश्वराला एक चांगल्या प्रकारे ओळखणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या सान्निध्यात जाऊन त्या परमेश्वराला ओळखू, परमेश्वराला समजून घेऊ, आपोआप आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे विश्वास वाढला जाणार आहे. परमेश्वर त्याचं प्रगटीकरण आपल्याला हळूहळू हळूहळू तो काय करणार आहे आप स्वतःला तो प्रगट करणार आहे. आणि परमेश्वराचे गुण, परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचं चरित्र, परमेश्वराचं सामर्थ्य या सार्वकालिक गोष्टी किंवा स्वर्गीय गोष्टी, आत्मिक गोष्टी या सगळ्या गोष्टी तो काय करेल आपल्याला रोज तो प्रगट करेल जेव्हा आपलं त्याच्याशी चांगल्या प्रकारे ओळख होईल, जेव्हा आपण त्याच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे आपण वाढू, त्याच्या सहभागितेमध्ये आपण नित्य जात जाऊ, तर परमेश्वर हळूहळू या गोष्टी आपल्याला प्रगट करेल जाईल. आणि आपली ही नित्य सवय झाल्यानंतर जसं आपण पाहतो की दाविदाचं आणि परमेश्वराचं एक चांगल्या प्रकारे नातं निर्माण झालं त्याचप्रकारे आपलंही काय होईल त्या परमेश्वराबरोबर नातं निर्माण होईल. आणि हे जे मग 23व्या स्तोत्रामध्ये लिहिलेले सर्व आशीर्वाद जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय होतील की ते लागू होतील किंवा ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील. आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या सान्निध्यात जाणं, परमेश्वराची आवड धरणं. जसं दाविद आपण पाहतो की सर्वदा परमेश्वराविषयी आवड त्याला होती, परमेश्वराविषयी उत्सुकता त्याला होती, परमेश्वराविषयी आतुरता त्याला होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहतो की तो काय झालेला आहे आशीर्वादित झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराविषयी आतुर असणं, परमेश्वराविषयी आवेशी असणं किंवा परमेश्वराविषयी आपण पाहतो की उत्सुक असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. जर परमेश्वराची आपल्याला आवड आहे तर आपण काय करू त्याच्याजवळ आपण जाऊ, त्याच्या सान्निध्यात आपण जाऊ. आणि म्हणून परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये मिळून घेणं आणि त्याच्याबरोबर एक योग्य प्रकारे नातं निर्माण करणं हे कसं आहे गरजेचं आहे. आणि एकदा का त्या नात्यामध्ये आपण गेलो की परमेश्वर आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आणि आपण परमेश्वराला चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. आणि ही ओळख होणं गरजेचं आहे. ओळख झाल्यामुळे आपण पाहतो की विश्वास वाढतो आणि मग सगळ्या गोष्टी कशा होतात त्या सुलभ होत जातात. आपण बोलण्याच्या अगोदर, आपण सांगण्याच्या अगोदर समोरचा व्यक्ती काय करतो आपल्या सगळ्या गोष्टी तो समजून घेतो. कारण आपली आणि त्याची तितके ओळख असते, आपली आणि त्याची आपण पाहतो की त्या प्रकारचं नातं असतं की तो मनातल्या गोष्टी काय करतो समजून घेतो. तसंच परमेश्वराविषयी आपल्याला काय करायचं आहे की त्या प्रकारच्या नात्यामध्ये वाढणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठीच परमेश्वर काय करत आहे आपल्याला बोलावीत आहे. परमेश्वराची इच्छा ही आहे की आपल्याबरोबर सहभागिता करावी. परमेश्वराला आपल्याबरोबर सहभागिता करण्यास आवड आहे किंवा त्याला आवडतं आणि तो सदा उत्सुक आहे, तो सदा आतुरलेला आहे, तो वाट पाहत आहे की आपण केव्हा त्याच्याजवळ जाऊ, केव्हा आपण त्याच्या सान्निध्यात जाऊ. आणि म्हणजे आता हे आपल्यावर आहे की आपण किती उत्सुक आहोत, आपण किती त्यासाठी वेळ देणार आहोत की नित्य आपण त्याला जेव्हा तो वेळ देऊ त्यावेळेस परमेश्वरही आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये तो आशीर्वादित करेल आणि आपल्याला सहाय्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो ह्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.